एखाद्याचं दुःख बघून डोळ्यात अश्रू येतात आणि एखाद्याचं सुख बघून डोळ्यात आनंद अश्रू येतात असं असणाऱ्या या हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना मी नमस्कार करतो चांगल्या माणसांना <laughs> चांगल्या माणसाची व्याख्या हीच असावी संवेदनशीलता असावी आजच्या कार्यक्रमाचं सगळं आयोजन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा शिक्षक शिक्षिका आणि प्रशासन मंडळामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांचं मी खूप मनापासून आभार मानतो हे अध्यक्ष कमिशनर हे सगळे नंतर पहिल्यांदा जी जी लोकं या इतक्या सुंदर कार्यक्रमासाठी नियोजन करत आहेत मी खरं म्हणजे यांच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आणि ते पोपटपंची बोलले तर मी प्रवक्ता म्हणून खरं म्हणजे बोलतो आहे किती सुंदर कार्यक्रम आहे किती छान सगळं चांगलं चांगलं चांगली माणसं सगळी समोर बसलेली आहेत आणि आम्ही कोण आहोत माहिती आहे आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत तुमच्या प्रत्येकाला जर दोन दोन मिनटं दिलीत बोलायला तर तुम्ही प्रत्येकजण तुमच्यातलं चांगलं काम ते सांगणार आहात तर त्याच्यातले काही चांगले लोक निवडावे म्हणून खरं म्हणजे आम्हाला बोलवलं आहे शिक्षण क्रांती पुरस्कार जो दिला आहे मला असं वाटतं तो क्रांती करण्यासाठी दिलेला आहे आणि त्याला ती प्रेरणा मिळावी म्हणून मला दिला आहे असं मला वाटतं मी मोकळेपणाने विचारलं पण होतं की मला हा पुरस्कार का दिला जातो आहे असं विचारलं पण पाहिजे बरं का कारण <laughs> तुम्हाला म्हणून सांगून ठेवतो हो दिल्लीमध्ये अशा काही यंत्रणा आहे की त्या पुरस्कार मिळवून देतात तुम्ही काळजीपूर्वक घ्या आपण भावनिक असतो शिक्षक लोक आपल्याला वाटतं दिल्लीत कोणतर पुरस्कार देत आहे पाच दहा हजारच रुपये मागतंय देऊन टाका तर तसं करू नका तर एक क्लिप आपण आत्ता बघितली असेल मला खरं म्हणजे पुरस्काराने खूप आनंद वाटला बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की नाही नाही छेछे मला तसं काही अपेक्षा नव्हती तर असं काही नव्हतं मला होतीच <laughs> आणि मला नाही जे काही आहे ते आपण ना माणसाने खरंच खरं खरं बोलावं मला खूप आनंद झाला पुरस्कार मिळाल्यावर त्याचे दोन कारणं आहे एक म्हणजे हा पुण्यात पुरस्कार मिळाला पुण्यात जनरली असं असतं की जे लोक बाहेर खेड्या गावात असतात त्यांना फार काही समजत नाही असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि दुसरं मी पुण्यातच पाच वर्ष होतो ज्ञानप्रबोधिनीला होतो पुणे विद्यापीठात होतो आणि हे सगळं काम सोडून माझ्या डोक्यात वेळापणा शिरला आणि मी खेड्यापाड्यात काम करायला सुरुवात केलं त्याच पुण्याने मला आज सन्मानित केलं याचा मला फार मनापासून आनंद आहे आणि दुसरा आनंद असा आहे की यांनी पुरस्कारात रक्कम पण दिली आहे नाही जे आहे ते आहेच ना मला सव्वा दोनशे मुलं मुली आहेत म्हणजे दोनशे पंचवीस दोनशे सत्तावीस आणि त्यांचं राहणं खाणं सगळा खर्च आम्ही संस्था म्हणून करतो तर मला आम्हाला याच्यासाठी पैसे लागतात आणि म्हणून आमच्या मंडळाने सांगितलं पुरस्कार घ्यायला जात आहेत चांगला पुरस्कार आहे जाऊन आपल्याला पैसे मिळतील <laughs> जे आहे ते आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला दोनशे पंचवीस अशी मुलं मुली आहेत जी अंध आहेत अपंग आहेत अनाथ आहेत आणि आर्थिक अत्यंत दुर्बल आहेत त्यांचं शिक्षण करण्याचा विडा आम्ही सगळ्यांनी मिळून शिक्षकच आहे आम्ही सगळे आम्ही उचललेला आहे म्हणून पण मला खूप आनंद झाला ग्रामीण भागातून आपण सर्व आलेला आहात मला त्यांनी पाच मिनटं जास्त दिलेत म्हणजे अधिकाराने दिलेले आहेत तुम्ही प्रत्येक जण ग्रामीण भागातून आला आहात तुम्हाला कोणीतरी भेटला हात द्यायला आणि म्हणून तुम्ही पिंपरी चिंचवडपर्यंत पोहोचलात आणि तुम्हाला नोकरी पण लागली पण आजची परिस्थिती ग्रामीण भागातली अजूनही तशीच आहेत हे किती लोक आहेत माहिती आहे हे जे सकट गुरुजी मला का आवडतंय संदीप गुंड का आम्ही का मित्र झालो माहिती आहे अशी छोटी छोटी बेटं तयार झाली आहे ग्रामीण भागात जिथे खूप छान काम चाललंय या वाईच्या ताई तेच सांगत होत्या मला काय वाटतं आहे का हे जे ठिपके ठिपके आहेत ना हे जोडले जावेत याच्यासाठी मला काम करायचंय माझा कायमचा एक विचार आहे कदाचित माझं चुकत असेल तर ॲडिशनल कमिशनर साहेब मला दुरुस्त करतील नंतर ते ज्येष्ठ या क्षेत्रात प्रशासनात काम करत आहे आपल्या देशामध्ये सहा लाख खेडेत सहा हजार तालुकेत आणि सहाशे जिल्ह्यात खंडप्राय देश आहे आणि या देशामध्ये आपण एक गाव चांगलं केलं मग त्याचं काय करायचं आता पुढे आपण मी बोलतोय आता इथे सव्वा दोनशे मुलांचं आम्ही पालकत्व स्वीकारलं मग त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे काय मोठी गोष्ट आहे एकशे तीस कोटीची जनता आहे पन्नास कोट त्याच्यातली अर्ध भूकेला राहणारी आहेत एक कोट नुसते अंध अपंग युवक आहेत या देशात एक कोट अंध अपंग युथ असणाऱ्या देशात आम्ही जर दीपस्तंभच्या मनोबल केंद्रात बासष्ट मुलं शिक्षणासाठी दत्तक घेतली तर काय मोठा तीर मारून टाकला पण आमचं कौतुक का होतं माहिती आहे हे पण कोणी करत नाही पण मला असं तुलनात्मक आनंद यश आणि सन्मान नको आहे हे तुलनात्मक यश झालं ना कोणीच करत नाही म्हणून कौतुक होतं यश जुर्वेंद्रचं माझं असं म्हणणं आहे या खंडप्राय देशामध्ये अशी छोटी छोटी कामं करून उपयोग नाही होणार आहे इथे भाषा करायची तर मोठीच म्हणून ए पी जे अब्दुल कलामांना सलाम आहे की त्यांनी म्हटलं सगळा देश विकसित होईल त्या माणसाला विचारांना सलाम आहे म्हणून कारण त्याने देशाचा विचार केला त्याने एक शाळेचा एक तालुक्याचा विचार नाही केला एक जिल्ह्याचा विचार नाही केला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं हे काम नाही सन्मान करण्याचं याच्यावर तुमचं मूल्यमापन नाही आहे सर तुम्हाला कोणीच विचारणार नाही आहे तुम्ही तुमच्या तुम्हा तुमच्या शाळा चांगल्या केल्यानं त्याच्याने तुमचं मूल्यमापन आहे तुम्हाला काय मतदान वगैरे होतं पुढे मागे ते पण तुम्ही मोठा विचार केला अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला आहे तुम्ही म्हणून तुम्हाला सलाम आहे आपल्याला तसा विचार करावा लागेल या देशामध्ये एक एक गाव चांगलं करून ठीक आहे सुरुवात झाली आनंद आहे पुढच्या पाच वर्षात त्या सुरुवातीचं रूपांतर चळवळीमध्ये क्रांतीमध्ये होतं का हा निकष आपण लावला पाहिजे आपलं आपलं घर चांगलं करून फक्त उपयोग होणार नाही होय सुरुवात तिथून करावी लागेल पण विस्तार कुठपर्यंत तर जगाचा विचार करावा लागेल हे विश्वची माझे घर हा विचार जगाला देणाऱ्यांची परंपरा सांगणारे पाईक आपण सर्व इथे बसलेलो आहोत आणि म्हणून हा विचार आपल्याला करायला लागेल हे अंतर्मुख होण्याची संधी मला या पुरस्काराने आम्हाला सगळ्यांना मिळाली असं मला वाटतं ग्रामीण भागाबद्दल बोलत होतो ग्रामीण भागामध्ये फेअर अँड लवली भेटतं रीन साबण भेटतो नवीन आलेल्या चित्रपटाची सी डी भेटते सर पण ग्रामीण भागात आजही पुस्तक मिळत नाही आणि याला आम्ही जेवढे पुरस्कार घेणारे आहोत आणि इकडे बसलेले आहोत आणि आपण सगळे याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल ग्रामीण भागात चांगलं झालं तर आपण म्हणतो आपण केलं आणि जे होत नाही त्याची जबाबदारी कोण घेणार हे तर कसं झालं माहिती आहे वर्गातली पाच पोरं मेरिटला आली की म्हणणार मी गायडन्स केलं आणि नापास झाली तर म्हणायचं नाही त्यांचे मायबाप असेच आहेत म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करायला दोन हजार पाचमध्ये आम्ही मी इकडून परत गेलो खरं म्हणजे माहितीची गरज आहे प्रबोधनाची गरज आहे प्रेरणेची गरज आहे प्रोत्साहनाची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मार्गदर्शन यंत्रणेची गरज आहे आदरणीय प्रभुणे सरांची व्याख्यानं ऐकून ऐकून आएकुन, आम्ही काम करायला सुरुवात केली आज जे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं सांगताय अशी दहा केंद्रं आम्ही आज ग्रामीण भागात उभी केली आणि स्वप्न काय माहिती आहे पुढच्या तीन वर्षात एक हजार गावं आणि पुढच्या दहा वर्षात एक लाख गावांमध्ये ग्रामीण युवा प्रेरणा केंद्र सुरू झाली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे तुम्ही जेवढे शिक्षक शिक्षिका माझे ज्येष्ठ इथे बसलेला आहात तुमच्या प्रत्येकाच्या गावातलं आणि आजूबाजूच्या चार गावांचं पालकत्व आपल्याला स्वीकारावं लागेल आपली ती जबाबदारी आहे आपली घरं छान झालीत उत्तम आपली मुलं पुढे शिकलीत सर्वोत्तम पण आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल आज मला का सन्मानित केलं गेलं तर आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये सात क्षेत्रामध्ये काम उभारणी केली स्पर्धा परीक्षा करिअर काउन्सेलिंग शिक्षक प्रशिक्षण पालक प्रशिक्षण ग्रामीण युवा प्रेरणा केंद्र अंध आणि अपंग मुलांसाठीचं निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यातलं याच्यातला अजून वाचन संस्काराची सहाशे शाळांमधली चळवळ या संदर्भातल्या कार्यकर्ते आणि नेतृत्वांची उभारणी करून आता नऊ जिल्ह्यांमध्ये काम आम्ही दहा वर्षामध्ये करतो आहे आणि त्यासाठी मी आपल्यासमोर इथे उभा राहू शकलो आहे आणि हे सगळं कोण करतं आहे तर हे सगळं एक मास्तर करतो आहे माझी प्रत्येक कार्यक्रमात ओळख मी मास्तर म्हणून करून देतो ज्याला मातेच्या स्तरावर जाऊन मुलांचा विचार करता येतो त्यालाच मास्तर म्हणतात बाकीचं खोटं आहे सगळं शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून सगळा देश आता काम करायला लागला आहे पण आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल की खरंच गुणवत्ता म्हणजे नेमकं काय आम्ही गुणवत्तेचा विषय म्हटला की म्हणतो पाचवीच्या मुलाला गणित येत नाही पाचवीच्या मुलाला इंग्लिश येत नाही हे गुणवत्तेचे निकष आहेत फक्त होय आम्ही इथे बसलेले सगळे सगळेच आम्हाला मानावं लागेल की आम्ही मार्क्सवादी झालेलो आहोत आम्हाला गुणवत्ता म्हणजे मार्क्स झालेलं आहे मला असं वाटतं गुणवत्ता म्हणजे सोपी व्याख्या आहे चांगला माणूस बनण्याची कार्यशाळा कारखाना त्याला चांगला माणूस बनण्याची शाळा म्हणजे गुणवत्ता आहे ज्याच्यात संस्कार आहेत हे आपण भाषणांमध्ये बोलतो चर्चेतही बोलतो पण आपल्याकडून याच्यामध्ये ॲक्शन होत नाही गुणवत्ता काय मला आत्ता आहे सर सहा लाख तरुणांशी बोलून तुमच्यासमोर उभा आहे आजच्या शिक्षण पद्धती त्या व्यक्तीला त्याची स्वतःची ओळख करून देण्याला असक्षम ठरलेली आहे तुम्ही विचारा दहावी बारावी नंतरच्या मुलाला की तुला काय करायचं आहे आयुष्यात किंवा तू तु कोण आहेस तुला समजलंय का तुझ्यात काय नाही होते आणि हे का होत नाही आहे हे अशक्य नाही आहे आमचा पालकांचा सुद्धा फोकस या गोष्टीकडे नाही आहे आमचा फोकस आम्हाला तीनच गोष्टींची काळजी आहे भाकरी नोकरी आणि छोकरी दॅट्स इट यासाठीच सगळं चाललंय आपल्याला मान्य करावं लागेल अगोदर आणि हे ज्याचं होतं ना त्याला आपण म्हणतो फार चांगलं मोठा झाला शिक्षण घेतलं आता सेटल झाला सेटल झाला म्हणजे आता संपला सेटल फक्त प्रेत होतं माली मला असं आपल्यासमोर मांडण्याचं एक धाडस करायचं इथे आपल्याला भाकरी नोकरी छोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करावा लागेल गुणवत्ता म्हणजे त्याला त्याची स्वतःची ओळख येऊ देत गुणवत्ता म्हणजे त्याला चांगला माणूस काय असतं ते समजू देत आणि याच्यासाठीचा आपल्याला कार्यक्रम तयार करावा लागेल याला आणि प्रायोरिटी द्यावी लागेल आज अध्यक्ष इथे जे बोलत होते चेअरमन म्हणतात तुमच्यामध्ये वाटतं स घुलेजी माझी एकदाच ओळख झाली आहे त्यांच्याशी माझा फार परिचय नाही मला त्यांचं शिक्षण त्यांचा व्यवसाय माहिती नाही काय सुरेख सादर करत होते आणि इतक्या निरागसपणे आपल्याला राजकारण्यातला निरागसपणा सुद्धा समजत नाही इतके आपण चॅप्टर झालो आहोत <laughs> कारण त्याच्याकडे आपण आपल्यातल्या राजकारण्यातल्या नजरेने बघतो मी काय बोललो समजलं हां काय चांगला माणूस म्हणजे नेमकं काय पाहिजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे हे जे युनिव्हर्स काम करतं ना हे सगळं युनिव्हर्स तुम्ही जे विचार करतात त्याच्यावर काम करतं आपण सगळे आणि ज्यावेळेस आपल्या विचारांमध्ये क्लॅरिटी नसते तेव्हा जितके आपण गोंधळतो त्याच्या चारपट युनिव्हर्स गोंधळतं की नेमकं याला द्यायचं काय आणि तशी परिस्थिती आपली आहे आपल्याला शिक्षणातून द्यायचं काय आपल्याला निर्माण काय करायचं आहे आपल्याला कसं प्रॉडक्ट कसं पाहिजे आणि ते तसं करण्यासाठी आपल्याला कसं असलं पाहिजे हा गोंधळ आपल्याला कमी करावा लागेल मला जर विचारलं की तुम्हाला हा पुरस्कार का दिला तर मी त्याचं एक कारण सांगेल मी चाळीस हजार शिक्षकांशी संवाद साधला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या आणि त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या पलीकडे सर खानदेशातल्या दहा हजार शिक्षकांना प्रेरित करून त्यांना वाचनाची सवय लावून त्यांना त्या पुस्तकांवर परीक्षा देण्यासाठी मी प्रेरित केलं आहे हे भारतातलं सर्वात मोठं काम आहे असं मला वाटतं कारण आपल्यावर कोणी विश्वास दाखवत नाही इथे ते बोलले की आपल्याला शाळा आहे शिक्षण नाही लिहिणार आहे इथली तुम्हाला ओळख करून देऊ का हेरम कुलकर्णी कोणे माहिती आहे हा बाप आहे हेरम कुलकर्णी बाप नामदेव माळी आई ठीक आहे आणि यजुर्वेंद्र महाजन कोण आहे मित्र आपल्याला मित्र आवडतो आपल्याला बाप लवकर आवडत नाही कारण तो फटके मारतो आणि सकट गुरुजी मामा आजोबा आहेतच आणि आपली बहीण आली हा असा परिवार आला आज बाप कोणाला लवकर आठवतच नाही हो आई म्हटलं की लगेच अस आणि बाप कारण तो फटके देतो ना तो कडवट बोलतो चुकतो पण अरे पण तो प्रतिनिधित्व करतो नेतृत्व करतो आज आपण सगळे जमलेलो आहोत आम्ही काय करतोय माहितीये आपण सारखंच काम करतो शप्तेवर सांगतो फक्त आम्ही काय करतो थोडंसं नोकरी छोकरी भाकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार आणि थोडंसंच जास्त काम करतो गावाकडे भाजी विकणारी बाई येते तर ती काय करते तुम्ही दोन रुपयाची कोथंबीर मागतात ती तुम्हाला दोन रुपयाची कोथंबीर काढून देते आणि दोन काड्या अजून वर देते याला म्हणतात भारतीय संस्कृती जेवढं घेतलं त्याच्याहून थोडं जास्त वरून द्यायचं घरी देणारा दूधवाला ना एक लिटरचं माप टाकतो आणि पुन्हा एकदा ते माप टाकतो आत आणि थोडंसं वरून टाकतो याला म्हणतं भारतीय संस्कृती बस मला वाटतं की आम्ही एवढंच करतोय थोडंसं वरून टाकतोय आणि म्हणून सन्मान आहे बाकी काही नाही आणि सकट गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे थोडा त्याग म्हणजे बायकोच्या थोड्या अधिक शिव्या खायच्या तुम्ही खातातच तुम्ही वेळेवर घरी जा तुम्ही भाजीपाला घेऊन जा तुम्ही त्यांच्या सासरकडच्यांना काय सगळं कर, कर आपण शिव्या खातात की नाही अधूनमधून तर तुम्ही चार शिव्या खातात आम्ही सात शिव्या खातो एवढाच फरक आहे बाकी काय फरक नाही थोडासा त्याग आपल्या आयुष्याला थोडस वेगळं परिमाण देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन बघण्याचा प्रयत्न केलाय की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे आपलं संपत नाही लवकर आधी आपलं स्वतःचं मग आपलं बायका पोरांचं मग आपल्या मुलांचं मग शहाणपणा करून गुच्छुप बसावं की नाही झालं लोक त्यांच्या नातवांसाठी सुद्धा करून ठेवतात हे जे आपल्याकडे स्टिरिओटाईप सिस्टीम झाली ना ही ब्रेक होत नाही म्हणून असे लोक कमी निर्माण होतात आणि म्हणून हे सत्कार करतात हे मोठ्या संख्येने झालं की यांची हिंमत होईल का सत्कार करायची नाही होणार बस एवढंच काम आपण करतो माझी एक अपेक्षा आहे तीन कामांसाठी पुढचं आयुष्य शिक्षणासाठी समर्पित करायचं आहे पहिलं काम तुम्ही एक क्लिप बघितली असेल दीपस्तंभाज सात आयाम असल्यामुळे ते एका याच्यात बसू नाही शकत त्याच्यावर तीस मिनिटांची क्लिप आता कॅनडाच्या एका संस्थेने केलेली आहे त्याच्यातला एकच आयाम आपण बघितला तुम्हाला माहिती आहे अंध आणि अपंगांना उच्च स्वप्न किंवा उच्च करिअरसाठी अख्ख्या देशात व्यवस्थाच नाही त्यांनी काय करायचं त्यांनी मेणबत्त्या बनवायच्या त्यांनी ग्रीटिंग कार्ड बनवायचे त्यांनी टेलिफोनचं ऑपरेटर व्हायचं का झालं माहिती आहे आपण सगळ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडे पहिल्यांदा दयेच्या नजरेने पाहिलं की अरे अरे दुसरं आपण हे गृहीत धरलं की हे जास्त काही करू शकत नाही आणि म्हणून आपण दृष्टीहीन आहोत कारण आपल्याला दिसलंच नाही की त्यांच्यामध्ये काय तुम्हाला मला कित्येक लोक विचारतात हो अंधव्यक्ती कलेक्टर कसं काय होईल म्हटलं का बरं काय प्रॉब्लेम आहे कलेक्टर होण्यासाठी माहिती आहे काय लागतं दोनच स्पेअर पार्ट आवश्यक आहेत एक ब्रेन आणि दुसरा हार्ट बाकी सगळी ॲक्सेसरी आहे ही असली नसली फरक पडत नाही फार कारण तिथे निर्णय घ्यावा लागतो संवेदनशीलता असावी लागते धाडस करावं लागतं विश्लेषण करावं लागतं या सगळ्या गोष्टींसाठी कुठेच डोळे लागत नाही कृष्णगोपाल तिवारी नावाचा माझा दोस्त आत्ता महार मध्य प्रदेशमधला सर्वोत्तम कलेक्टरचा सन्मान मिळाला टोटल ब्लाइंड आहे हंड्रेड पर्सेंट आणि उमरिया जिल्ह्याचा कलेक्टर आहे एक पण चूक नाही होऊ शकत उदाहरण देऊ तुम्हाला मी कायम देतो तुम्हाला वाटतं ना तो जर कलेक्टर झाला तर चुका करेल तुम्हाला बेस्ट उदाहरण देतो तुम्ही पेपर वाचता तुम्ही कायम पेपरमध्ये असं कधी वाचलं का वा आयुष्यात आतापर्यंत की एखाद्या अंध व्यक्तीचा ॲक्सिडंट झाला आणि डोळे असलेल्यांचे रोज रोज ॲक्सिडेंट आहेत अंध अपंग अनाथ आदिवासी आणि आर्थिक दुर्बल या घटकातल्या तरुणांसाठी पुढे राष्ट्रीय स्तरावरचं काम उभारायचं आहे त्याचे मॉड्युल आम्ही जळगावला प्रूव्ह करून दाखवले की येऊ शकतं अनाथ मुलांची समस्या माहिती आहे दो एक मिनटं घेतो सर फक्त का माहिती आहे आपल्याकडे जे वेश्यावस्तीतून येतात मुलं मुली बरेचशे किंवा ज्यांना आईवडील माहीत नसतात टाकून देतात अशांना रिमांड होम किंवा बाल सुधारगृहात ठेवतात ठीक काही चोरी करताना सापडतात छोटी मुलं आईवडील कोण माहीत नाही रेल्वे स्टेशन ते पण ठेवतात शासन त्यांना राहणं खाणं आणि एक सुमार दर्जाचं शिक्षण देतं गुड छान लोककल्याणकारी शासन आहे आणि ती मुलं अठरा वर्षाची झाली दहावी बारावीपर्यंत आलेली असतात अठरा वर्षाची झाली की असा नियम आहे की त्यांना तिथून बाहेर काढायचं आणि सांगायचं आता तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा वा तुमची आमची मुलं तरी अठरा वर्षानंतर पायावर उभं राहू शकतात असं वाटतं तुम्हाला आणि सर्वे असा आहे की अशी दीड हजार दोन हजार मुलं मुली दरवर्षी महाराष्ट्रात फक्त बाहेर पडतात आणि त्यांच्यातली ऐंशी टक्के लोक मुलं मुली ही चुकीच्या मार्गाला लागतात इमॅजिन करा फक्त अहो इमॅजिन नुसती माझी आई आजारी असं जरी मला आत्ता समजलं तर मी असा अस्वस्थ होईल आणि विचार करा की या आयुष्यात आपल्याला आई नाही वडील नाही नातं नाही गोतं नाही मित्र नाही कोणीच नाही काय भावना असेल नाही आणि हे सगळं आपल्याला मिळालं आहे का माहिती आहे इट इज अन ॲक्सिडेंट आपण मागितलं नव्हतं हे सहज मिळालं आहे तर आम्ही आता असं केलं असे अठरा वर्ष बाहेर पडलेली जी मुलं मुली आहे त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे मुलांना आम्ही सैन्यात भरती करून देऊ सहा महिन्यांचं प्रशिक्षण देऊन आणि मुलींना हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी तयार करू आपल्याला घ्यावं लागेल ना पालकत्व आणि चेअरमन साहेब हे झालं आर्थिक विषय सगळ्यात महत्वाचा विषय काय माहिती आहे अरे इमॅजिन करा वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत प्रेम नावाची संकल्पना काय तेच माहीत नाही कोणी असा चेहऱ्यावरून डोक्यावरून हातच फिरवला नाही आणि दुर्दैवाने चुकीने कोणी हात, हात, चुकी हात फिरवला तर तो, तो चुकीच्या विचारांनी फिरवला त्यांना प्रेम द्यावं लागेल आपल्याला मग आम्ही काय करतोय एकेका मुलामुलीला एक मुला एक परिवार जोडून देतोय जसं आता नाना शिवले माझे मित्र आहे त्यांच्या परिवाराला एक मुलाची किंवा मुलीची जबाबदारी देणार त्यांनी काय करावं काही नाही वर्षातून दोन वेळा घरी तिला राहायला दोन चार दिवस बोलवावं आणि महिन्यातून दोन तीन फोन करावे बेटा कसं चाललंय काही अडचण आहे त्यांना ओळख द्यावी लागेल तुम्हाला माहिती आहे आत्ता जर तुमच्याकडे कोणी आलं की मला जगात कोणीच नाही माझ्यात हे कौशल्य आहे मला काम द्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही देणार नाही काम का कोण कुठलं पैसे घेऊन पळून गेलो खरं म्हणजे ज्यांना ओळख आहे तेच हे कामं धंदे करतात मग आपल्याला त्यांना ओळख द्यावी लागेल तर असं काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे याला आपल्याकडे वेडी माणसं म्हणतात तर मी आमच्या सगळ्यांच्या वतीने म्हणजे वेड्यांच्या वतीने वेड्यांचं संमेलन भरवलं यांनी वेगळा कार्यक्रम केलेला आहे थोडासा तर वेडे व्हा असं मी तुम्हाला थोडे थोडे तरी सुरुवातीला थोडं थोडं व्हायचं अचानक झालं तर घरी प्रॉब्लेम होईल तर आधी थोडं थोडं वेडे व्हा कारण माझ्या माता भगिनींनो माझ्या ज्येष्ठांनो जगाचा इतिहास सांगतो हा जगाचा इतिहास निर्माण करण्याचं काम फक्त वेड्या लोकांनी केलं आणि शहाण्या लोकांनी आयुष्यभर ते वाचण्याचं काम केलं तुम्हाला काय करायचं ते आपल्याला आज ठरवावं लागेल आणि त्यासाठी व्यवस्था आपल्याला निर्माण कराव्या लागतील मी पूर्णत शिक्षकांच्या सोबत असतो त्याचं कारण असं आहे या जगात कोणीही चूक करतं तर ती त्याची चूक नसते आपल्याकडून जर काही चुका होत असतील तर त्या आपल्या चुका नाही आहेत आपल्याला अधिक चांगलं होण्यासाठीची यंत्रणा समाजामध्ये अस्तित्वात नाही आहे एक शिक्षक चांगला काम करतो म्हणून हजार शिक्षकांना नुसतं जर म्हणत राहिलो आपण बघ किती चांगलं काम करतो तुम्ही पण करा असं नाही होत असं नाही होत माणसाच्या मेंदूच्या आणि या सिस्टीममध्ये असं नाही होत पुढच्या दहा वर्षात एक काम उभारण्याची माझी इच्छा आहे आणि गेले आठ वर्ष मी शिक्षकांसोबत तेच करतो आहे शिक्षकांना उत् उत्तम प्रकारच्या त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे अत्यंत प्रोफेशनल प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागतील कंटेंट यांना शिकवण्याची गरज नाही हो मला दया येते ज्यावेळेस यांना आपण नवीन अभ्यासक्रमातलं आता मराठी शिकवायला जातो अरे ते आयुष्य हयात त्याच्यात घालवत आहे आणि तुम्ही त्यांना आपण आता शांतपणा शिकवतोय ॲक्च्युली हे सगळं काय उर्मीने आणि कौशल्याने करावं वृत्ती कशी विकसित करावी माणसाचा जो जन्म मिळालेला आहे तो सत्कारणी कसा लावावा काहीतरी करण्यासाठी जे काही टूल्स कौशल्य लागतात त्याच्या उत्तम कार्यशाळा यांना द्यायला पाहिजे त्या दिल्या जात नाही तुम्हाला काहीच तुम्हाला एक गाडी दिली चार चाकी अनेकांनी घेतली ती पगार वाढल्यामुळे बऱ्याच वेळा पण चालवताच येत नाही घराच्या समोर लावून ठेवली आहे झाकून ठेवल्या गाड्या तसं झालंय आपल्याला सगळं दिलं सगळ्या क्लासरूम दिल्या डिजिटल दिल्या दुनियादारी दिलं आणि ते कसं काय वापरायचं तेच माहित नाही काय करणार माणसाच्या ज्या मूलभूत समस्या आहे की मी कसं वागावं बोलावं मी माझे ताण कसे हँडल करावे मी कसा संवाद साधावा मी अधिक व्यापक विचार कसा करावा याची प्रशिक्षण आपल्याला घ्यावी लागतील आणि याच्यासाठी वीस हजार कोटीची तरतूद करून भारतामध्ये आय आय टी आय आय एम सारख्या किमान पन्नास संस्था सुरू कराव्या लागतील आणि तिथे शासनाचे माणसं काम करणार नाहीत तिथे अत्यंत चांगल्या कंपन्यांमधले एच आर डिपार्टमेंटचे लोक आपण घेऊ बघा तुमच्या आजूबा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे का कंपन्या आहेत आजूबाजूला सगळ्या या कंपन्या का मोठ्या झाल्या त्यांच्याकडे हजारो कोटी रुपये एच आरवर खर्च होतात एच आर आणि अत्यंत सिस्टमॅटिक ट्रेनिंग माणसांना दिलं जातं आपल्याला काय वाटतं आपल्याकडून आय आय टी शिकून गेलेली पोरं तिथे भारी काम करतात काही उपयोग होत नाही तिथे ते त्यांना वेगळे ट्रेनिंग देतात त्याच्यातून ते पुढे जातात आपल्याला ही यंत्रणा उभारावी लागेल आपली कोणाचीच चूक नसते आपल्याला जर योग्य वेळी योग्य वातावरण योग्य कौशल्य नाही मिळालं तर आपण नाही परफॉर्म करू शकत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून असे प्रशिक्षण स्वतः पण घ्यावे लागतील माझे हात जोडून विनंती आहे सर अतिशय समर्पक सगळ्यांनी बोललेले आहेत आप आपल्याकडूनच अपेक्षा आहे जया अंगी मोठे पण तया यातना कठीण अरे सर आणि मॅडम कोण कौन कोणाला म्हणतं कोण कौन कोणाला इतका रिस्पेक्ट देतं तुमच्याकडे सुट्यांमध्ये दे मुलं मुली येतात तुमचे जुने विद्यार्थी पाया पडायला तुमचे गिफ्ट्स घेऊन नवरा बायको सोबत येतात पाया पडतात डोळ्यात आसवं येतात असं होत असेल तरच आपण काम केलं बरं एकदम सोपा कार्यक्रम आहे काही मूल्यमापनाला पुरस्कार लागत नाही मी तुम्हाला सांगतो एक पण पुरस्कारची गरज नाही हा डायरेक्ट पुरस्कार आहे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत आपल्याकडे मिनिमम वीस मुलं मुलीत बायका पोरांना घेऊन येत असतील आणि एक गुलाबाच्या फुलाची दांडी किंवा गिफ्ट आणत असतील तर समजायचं काम अच्छा हुआ आहे नाही तर रोजगार हमी योजना आहे एकदम सोपा कार्यक्रम जे शिक्षक माझ्या समोर खरं म्हणजे बसले सर तुम्ही आणि आपण सगळ्या निमित्त लहान आहे तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे म्हणून इतकंच जे काही चांगलं दिसतंय ना ते आपल्यामुळे आणि जे कमतरता दिसते ती आपल्याला भरून काढण्याची जबाबदारी आहे आपल्या पोटच्या पोरांना जेवढं प्रेम काळजी आणि जबाबदारी आपण घेतो तेवढी जर वर्गातल्या पन्नास पट्ट्यांची घेतली तर आपल्यासारखं आपल्याला भारतरत्नच तुम्हाला सांगतो दुसरं काहीच नाही याच्यापेक्षा कमी नाही फक्त प्रेम काळजी आणि जबाबदारी वर्गातल्या पन्नासांची आपण घेऊ शकलो तर आपण फार मोठं काम करू असं मला वाटतं हे जग सुंदर करण्यासाठी आपण सगळे काम करूयात आणि आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण करूयात अर्थप्राप्तीसाठी जगायचं का अर्थपूर्ण जगायचं याचा निर्णय आपल्याला आज घ्यावा लागेल आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलाय इतरांना चांगलं म्हणायला फार मोठं हृदय लागतं आणि ते या लोकांनी दाखवलं आहे लवकर आपल्याला कोणाचं कौतुक करता येत नाही लगेच आपण काय म्हणतो मी पण तर काम करतोय असं आता त्या बाईंचं ऐकलं ना तुम्ही त्यांचं ऐकून आम्ही पण असंच करतो पण आपल्याला कुठे काय आहे पण जेव्हा आपलं असं विशाल हृदय असतं ना तेव्हा इतरांची छोटी छोटी कामं पण आपल्याला खूप मोठी मोठी वाटायला लागतात आणि म्हणून पिंपरी चिंचवड मंडळाने माननीय चेअरमनजी जी माननीय उपसभापती आदरणीय ॲडिशनल त्यांची फार महत्त्वाची भूमिका आहे आणि मग ती भूमिका फक्त मला माहिती आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो धाडस घेऊन निर्णय घेण्याची भूमिका आणि आपण घेतली आपण नसते ना तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला भेटून इतका आनंद वाटतो आपण भेटलो तो एक वर्षापूर्वी ना हो oh, यस yes. फार वर्ष शेखर परदेशी साहेब असताना म्हणूनच माझी ओळख इथे झाली आपण सगळे एक येऊयात तुम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो आम्ही सगळे एकत्र आहोत सगळे आणि हे आत्ता आत्ता पाच दहा वर्षात सुरू झालं आहे पूर्वी सामाजिक कार्यामध्ये बेटं तयार झाली होती जो तो म्हणायचा माझी जागीर आता आम्ही काय केलं माहिती आहे आपण सगळे एक आहोत आपण एकमेकांना एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करू एकमेकांच्या म्हणून हे शाळाबाह्यचं सर्वेक्षण करायला माणूस आलं होतं अख्खं महाराष्ट्र फिरलं ते असंच टीने सुटीमध्ये आणि आणि मला म्हटले काही राहायची व्यवस्था कुठे थोडंफार कोणी असं गाडीवर कोण दाखवेल टू व्हीलरवर म्हणून माझी ओळख झाली शाळाबाह्य मुलांसाठी मला एका अधिकाऱ्याने काय सांगावं हे उगा शाळाबाह्य लोकांचं लावलं आहे जे शाळेत येता राहावं त्यांचं ठिकाणं नाही ही आपलेली आपली हरवलेली संवेदना मला एका आय एस माणसाने आठ दिवसापूर्वी काय सांगावं साहेब मी म्हटलं साहेब आम्ही अन्न मुलांसाठी युवकांसाठी असं करतोय एक बात बोलू बोले जो अभि इतने सारे दूसरे बच्चे हैं जिनका कोई इनको क्वॉलिटी एज्युकेशन है आप उनके बारे में ज्यादा समझ दो अभी इनके बारे में क्यों दे रहे हो विचार करा यार विचार करा संवेदनशीलता आणि म्हणून इतकी चांगली लोक इतकं बरं वाटतं आहे मागे बसून असं मस्त आजूबाजूला पुढे सगळी छान लोकं बसली आहे काय सुंदर वाटतं ना बरं इथे काहीच मागण्या नाही कोणाचं काही म्हणणं नाही तक्रार नाही छान चाललं आहे असे छान आयुष्यात क्षण येत जावे यासाठी आपण सगळे एकत्र आलो ऑनलाईन शिक्षण देता देता इनलाईनचा विचार करावा लागेल माणसाच्या आत असणाऱ्या त्याच्यातल्या सुप्त गुणांच्या क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी आपल्याला खूप मोठी जबाबदारी वी आर द आर्किटेक्ट्स अँड बिल्डर्स ऑफ द सोसायटी आपण ठरवू तशी पुढची पिढी काय जबरदस्त काम मिळालं आहे मी तर ते काय सात जन्म असत नाही तुम्हाला माहिती आहे नाही मला माहीत नाही ते तुम्ही दोरेबिरे लावतात ते पण जर मिळाले सात जन्म तर मी सातच्या सात जन्म मास्तर व्हायला तयार आहे आणि ते पण प्राथमिक मास्तर व्हायला तयार आहे कारण ते सर्वात सुंदर काम आहे मुला फुलांबरोबर राहण्याचं मी काही चांगली पुस्तकं आणलेली आहेत अभ्यासावरची एक आमचा आदिवासी भिल्ल समाजाचा मुलगा कलेक्टर झाला आहे त्याचं पण पुस्तक आणलं आहे जरूर वाचा आणि अंध अपंग अनाथ आदिवासी आणि आर्थिक दुर्बल अशी कोणतीही तरुण पिढी असेल त्याला दीपस्तंभशी तुम्ही जोडून द्या अठ्ठ्याहत्तर लाखाचं बजेट असतं दरवर्षी सतरा अठरा लाख आम्ही कर्ज काढतो काड़ू। कर्ज काढून समाज सुधारणा म्हणजे मला माझे सगळे ज्येष्ठ म्हणतात की तू इतका का पागल आहे आता त्याला मी काहीच करू शकत नाही ज्या ज्या मुलीला मुली माझ्याकडे आल्यानंतर ती सांगते की सर मी परभणीची जिंतूरची आहे मला मदत करा दीडच वर्ष मला ठेवा इथे अभ्यास करण्याची संधी द्या मी अधिकारी होईल तुमचे सगळे पैसे देईल तुमच्या डोनरचा एक एक पैसा देईल का माहिती आहे ती म्हणते तिच्या आईला जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी लोकांनी गावात जिवंत जाळून आहे आणि का जाळलं आहे तर तिच्या एक एकर न उगवणाऱ्या जमिनीवरून ते ट्रॅक्टर न्यायचीत लोक बहिणीला हुंडा दिला म्हणून बाप खलाच झालाय अक्षरशः त्याच्यात बाप खलात झाला आणि आईला गावातल्या लोकांनी जिवंत जाळून टाकला आणि ती पोरगी म्हणते सर मला मदत करा माझा भाऊ बारावी ते तो माझ्याबरोबर आला आहे आम्हाला राहायला खायला आणि शिक्षण द्या आम्ही एक एक पैसा तुमचा परत करू कारण मी तर अधिकारी होणारच आहे यांना मदत नाही करावी लागणार आपल्याला समाज म्हणून यांना काय सांगायचं आमचं बजेट नाही आहे आमचे जरा आता पैसे संपले तुम्ही ना नंतर या अरे असं नाही चालत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाच्या चौकटीच्या पलीकडे बघावं लागेल तेव्हा आनंदाने चांगला समाज म्हणून आपण राहू मी तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद